मोरिया कलेक्शन अंदरसूल घेऊन आले आहे धमाका ऑफर. 849 रुपयांमध्ये संपूर्ण ड्रेस, 999 मध्ये दोन जीन्स, 699 मध्ये दोन शर्ट. ब्रँडेड कपडे होलसेल भावात मिळण्याचे एकच ठिकाण सिद्धार्थ परदेशी यांचे मोरिया कलेक्शन, हॉटेल अंबिका समोर अंदरसूल. नमस्कार, मी सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आणि आता बातमी आहे SK9 येवला न्यूजच्या बातमीला मिळालेल्या प्रतिसादाची. भावी डॉक्टर कोमल चव्हाण हिच्या मदतीला येवलेकर धावून आले आहेत. दिनांक 22 ऑक्टोबर शनिवार रोजी SK9 येवला न्यूजवर चिचोंडे येथील गरीब कुटुंबातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेली तरुणी कोमल चव्हाण या तरुणीची व्यथा आणि कथा दाखवण्यात आली होती. वैद्यकीय उच्च शिक्षण घेत असताना सदोरची तरुणी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपल्या आईवडिलांसाठी येवला शहरातील मेन रोडवर बसून दिवाळी सणानिमित्त लक्ष्मी व पंत्या विकण्याचा व्यवसाय करत होती. याची दखल SK9 येवला न्यूजने घेत त्याची बातमी प्रसारित केली. सर्वप्रथम सामाजिक कार्यात आणि समाजसेवेत अग्रसर असलेले डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांनी स्वतः पुढाकार घेऊन या तरुणीची भेट घेत तिच्या घराच्या दुरुस्तीबाबत मदत जाहीर केली आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाला सुरुवात देखील केली. यानंतर तालुक्याचे ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर यांनी या तरुणीला 11,000 रुपये रोख देऊ केले. यासह माजी नगरसेवक दत्ता निकम, युवा उद्योजक अध्यक्ष सिद्धेश अट्टल, प्रार संघटनेचे हरिभाऊ महाजन, तसेच सैन्य दलात कार्यरत असलेले दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, डॉक्टर अनंत बारे, डॉक्टर महेश्वर तगारे, डॉक्टर किशोर सूर्यवंशी, उद्योजक प्रसाद खांबेकर, शेतकरी बापू शेलार, उद्योजक आभा वाघ या सर्वांनी आर्थिक स्वरूपात भावी डॉक्टर कोमल चव्हाणला भरीव मदत केली. तसेच नव्यानं मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांनी या तरुणीला असोसिएशनचे आजीवन सभासदत्व देखील बहाल केले. तसेच शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिची सर्वपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. डॉक्टर क्षत्रिय यांनी उचललेल्या या पावलाचं सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी SK9 येवला न्यूजच्या ऑफिसला कॉल करून SK9 येवला न्यूजचे देखील आभार मानले आहे. कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज. SK9 येवला न्यूजवरती आज आम्ही सकाळी येवला शहरात कोमल चव्हाण भावी डॉक्टर आहे तिचं वृत्त दाखवलं होतं की परिस्थिती अभावी कोमलला आपला पारंपरिक व्यवसाय पंचविक्री करावा लागतोय. हे वृत्त आम्ही दाखवताच वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि संवेदनशीलपणा जपणारे येवल्यातील डॉक्टर असोसिएशन आहे आणि त्यांच्या आता नव्याने अध्यक्ष झालेले डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांनी ही बातमी पाहिली. त्यांनी ती बातमी पाहताच आमच्याशी संपर्क केला आणि डॉक्टर भावी डॉक्टर कोमल चव्हाण हिला मदतीचं आश्वासन केलं आणि आज सर्व डॉक्टर असोसिएशनची टीम या ठिकाणी आलेली आहे. माझ्यासोबत डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय आहेत. त्यांनी हे वृत्त पाहिल्यावर त्यांनी कोमलला काय मदत जाहीर केली ते आपण तेच सांगतील. नमस्कार डॉक्टर, एसकेएनमध्ये स्वागत आहे आपलं. आपण जे वृत्त पाहिल्यानंतर कोमलला काय मदत जाहीर केली? प्रथमतः कोमलचं वृत्त बघितल्याबद्दल, कोमल भावी डॉक्टर होणार आहे आणि ती हे काम करते आहे तर मला अस्वस्थ झालं. मी ताबडतोब माझ्या असोसिएशनवर मेसेज टाकला की आपल्याला त्वरित ताबडतोब तिला जाऊन भेटायचं आहे आणि आमच्या असोसिएशननी ताबडतोब निर्णय घेतला की आपण तिला मदत करूया. अशा दृष्टिकोनातून आम्ही जे आहे कोमलच्या घरासाठी जिथं लिकेज आहे त्याचं पूर्ण जे वरचं छत आहे ते पूर्ण तयार करायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते काम लगेच त्वरित आजच्याच बघून उद्यापासून सुरू होईल हे ठरवलेलं आहे. त्याचबरोबर कोमलला YMPA म्हणजेच येवला मेडिकल असोसिएशन प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे आजीवन सदस्यत्व पण आम्ही बहाल केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तिला काही पुस्तकांचा खर्च लागत असेल व काहीही मदत लागत असेल तर तिने त्वरित आमच्याशी संपर्क करावा म्हणून तिला माझा पर्सनल दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे. तर तिच्या भावी आयुष्यामध्ये आज जरी नसेल तर उद्या सूर्य निश्चित चमकेल याची मला खात्री आहे आणि तिच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्णतः विश्वास आहे. माझ्या असोसिएशनच्या सहकार्याने हे सगळं घडतं आहे
याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यासोबत डॉक्टर संजय जाधव देखील आहे, ज्येष्ठ डॉक्टर आहेत. डॉक्टर साहेब, आपण ज्यावेळेस ही बातमी पाहिली एस के ने एवढं नवं, आपली काय भावना? त्यावेळेस एकदम असं म्हटलं बाबा की आपली गरीब घराण्यात एवढं आपला कष्ट करून शिक्षण घेते, तिला आपल्यांना प्रत्येक डॉक्टरांतर्फे तिला कुठल्या तरी तिला मदतीची अपेक्षा होती. आणि आम्ही ते डॉक्टर आमचे जे नवीन झालेले अपेक्षा त्यांना मी बोलून दाखवतो. त्यांनी ताबडतोब त्वरित येऊन ते म्हणजे आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढून त्या मुलीला मदत करण्यात यावी. आणि आम्ही ताबडतोब निर्णय घेऊन तुमच्या मदतीला. धन्यवाद डॉक्टर. आपल्यासोबत डॉक्टर असोसिएशनचे सरचिटणीस डॉक्टर महेश्वर तगारे आहेत. त्यांनी देखील एस के नाईनवर बातमी पाहिल्यानंतर आम्हाला दूरध्वनी करून संपर्क केला होता. आणि डॉक्टर कोमल हिला पुस्तकांचा खर्च असेल किंवा असोसिएशनच्या माध्यमातून आणखी काही खर्च असेल ते देण्याचं जाहीर केलं होतं. डॉक्टर, काय भावना होती आपली ज्यावेळेस ही बातमी आम्हाला? सर्वप्रथम आमच्या असोसिएशनच्या समितीद्वारे जेव्हा हा मॅसेज आम्हाला मिळाला तेव्हा काही मिनिटात समितीने हा निर्णय घेतला. आणि तिच्याशी बोलताना तिच्या आई वडिलांची एक खंत आम्हाला जाणवली. त्या आई वडिलांनी एक खंत बोलून दाखवली की दुर्दैवाने गरीब कुटुंबातच असे सोनेरी बुद्धिमत्ता असलेले अपत्य जन्माला येते तर असं का होते. तिला मी आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगितलं की बाळा, यासाठी आपल्याला संस्कृतांचं आणि महापुरुषांचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आज आपल्याला एवढ्या या भूमीत आजच आपण 13 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मचाऱ्याची घोषणा केली. बाबासाहेबांचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवले. आज त्यांनी आपल्याला माहितीच आहे की रात्रीच्या अंधारामध्ये अभ्यास करून ते बॅरिस्टर पदवी प्राप्त केली आहे. तसंच तिला सांगितलं की आता महापुरुषांच्या आणि यापुढे कुठलीही मदत तुला लागली तर आपली संपूर्ण असोसिएशन तुमच्या पाठिंबामध्ये. डॉक्टर साहेब, आणि आता आपल्या ज्यावेळेस एस के नाईनने ही बातमी दाखवली आम्ही मदतीचं आवाहन केलं होतं. डॉक्टर असोसिएशनने मदत केलीच, परंतु अनेक मान्यवरांनी फोनपेच्या माध्यमातून डॉक्टर कोमल हिला मदत पाठवलेली आहे. आपण आपल्यासोबत डॉक्टर कोमल आहे. काय वाटते तुम्हाला भावना ज्यावेळेस एस के नाईनवर बातमी आल्यानंतर? होते आपल्यासोबत कोमल डॉक्टर कोमल चव्हाण. तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्यासोबत आणखी उपाध्यक्ष आहेत असोसिएशनचे डॉक्टर पारे साहेब, यांना पण आपली भावना व्यक्त करायची. साहेब, आपण जेव्हा एस के नाईनवर ही बातमी पाहिली सर्वप्रथम आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम मला तर आश्चर्यच वाटलं. अशा पद्धतीत अशा वातावरणात सुद्धा त्यासाठी मुलगी या प्रकारचं उत्कृष्ट असं शिक्षण घेऊन वैद्यकीय व्यवसायामध्ये येऊ इच्छिते यासाठी आमच्या सर्वांचा आजपर्यंत साकारकार सर कदाचित त्यांच्याशी विद्यार्थिनी पण असेल. आमच्या कोकाटे सरांनी म्हणजे कोकाटे सर जे आमचे मामा आहेत त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी शिकत होते आणि तिने इतकं उत्तुंग असं यश संपादन केलं आहे. परंतु परिस्थितीनुसार तिला जी काही मदत लागेल वैयक्तिक मी माझ्यातर्फे 1001 रुपये लगेच कॅशमध्ये तिच्यासाठी बक्षीस जाहीर करतो. आणि इथून पुढेही तिच्यासाठी काय लागेल किंवा तिच्या बी एच एम एससाठी जो कुठला निधी लागत असेल किंवा काय तो आम्ही आमच्या सामाजिक संस्था जशा सातारकर सरांना माहिती आहे की बऱ्याचशा आमच्या संस्था आहेत त्या संस्थेमार्फत आम्ही निधी उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू. आणि येवला मेडिकल असोसिएशनच्या तर्फेसुद्धा एक असा स्पेसिफिक निधी तो अध्यक्ष जाहीर करतील असं मी केलं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. हे होते डॉक्टर बारे आणि संपूर्ण असोसिएशननी कोमलच्या पाठीवर आता हात ठेवलेला आहे. आणि निश्चितच यांची प्रेरणा घेऊन, या सर्व डॉक्टरांची प्रेरणा घेऊन कोमल उद्याची
चांगली डॉक्टर बनेल ही शुभेच्छा एस के नाईनच्या वतीने देऊया. आणि आणखी एक आव्हान करू इच्छितो, जे कोणी प्रेक्षक अजून ही बातमी पाहत असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये कोमलचा फोनपे नंबर दिलेला आहे, अकाउंट नंबर दिलेला आहे, त्वरित त्यांनी कोमलला फोनपे करावा आणि स्क्रीनशॉट एस के नाईनच्या व्हॉट्सअपवर सेंड करावे. एस के नाईन एवढ्या न्यूजसाठी कॅमेरा प्रशांत कळंकेचा, सुधार येवला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाईव्ह केक शॉप, ट्रफल केक, ब्लॅक फॉरेस्ट, रेड वेल्वेट, ऑल थीम केक, डॉल केक, डबल डेकर, तसेच 80 किलोपर्यंत बिग केक, सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल. एकदा घ्याल तर पुन्हा याल. प्रोप्रायटर सुमित चव्हाण, अद्विता केक, बुरुड गल्ली, येवला.